पुण्यात एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलनं पोलीस चौकीत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या मारहाणीत संबंधित महिलेच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे आणि त्यांची दृष्टी अधू झाली आहे. नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यास विरोध केल्यामुळे राहुल शिंगे नावाच्या कॉन्स्टेबलनं ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मात्र पुणे पोलीस या प्रकरणाची साधी तक्रारही नोंद करून घेण्यास तयार नाहीत असा आरोप केला जातोय. कोण कोण होतं या ठिकाणी, नक्की काय प्रकार घडला होता? त्यावेळेला चौकीमध्ये कुणीही नव्हतं, वरच्या मजल्यावरही कुणी नव्हतं, खालच्या मजल्यावरही कुणी नव्हतं. आत बंदोबस्तासाठी आलेले एक पोलीस आतमध्ये जेवायला बसले होते आणि त्या कॉन्स्टेबल बरोबरचा एक मित्र, म्हणजे हे तिघं लोकच चौकीमध्ये होते त्यावेळेला. आणि ज्या वेळेला त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. कशामुळे, इथपर्यंत गोष्ट का गेली मारहाण होण्यापर्यंत? गाडी त्यांनी नळापुढे लावली होती तर मी त्यांना म्हटलं की आपण पाणी प्यायला जायला जागा ठेवा, गाडी काय नळापुढे लावू नका. तर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली की तुझ्या बापांनी खरेदी केली आहे का जागा. त्यावेळेला मुलगा म्हटलं की माझी आई आहे, जरा नीट बोल तू. तर म्हटलं तुझी आई आहे, माझी काय पाहुणी आहे का? म्हटलं मी गाडी लावणार, तुम्हाला जे करायची ते तक्रार करा म्हटलं. मग गाडी लावून निघून गेला. निघून गेल्यावर परत 10 मिनिटांनी आला. 10 मिनिटांनी आल्यानंतर गाडी काढत असताना मला म्हटलं की आई घाली, जास्तच रुबाब करते बापाची जागा असल्यासारखा. तेव्हा त्याला म्हटलं की गाडी लावून गेलात, आता कशाला बोलताय उगाच, गाडी काढा आणि जा म्हटलं तुमची तुम्ही. तर म्हणे ही आई, म्हटलं तुला आई बहीण येते काही ऐका नाही, म्हटलं कुठली भाषा आहे तुझी बोलायची? म्हटलं की ही आई घाली म्हणे, जरा जास्तच शहाणपणा करून बोलती म्हणे, मी हिची तक्रार करतो. मग असं म्हणून तो चौकीमध्ये गेला. आधी वरती बघितलं कुणी नव्हतं, खाली बघितलं बहुतेक कुणीही नव्हतं. मला चौकीमध्ये बोलवलं, मला म्हटलं तुम्हाला साहेबांनी बोलवलंय, म्हणून मी आज चौकीमध्ये गेले. चौकीमध्ये गेले तर बंदोबस्तातले एक पोलीस आतमध्ये जेवायला बसले होते. त्यांना हा सांगत होता की ती मला अशी बोलली तशी बोलली, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. तर तिथं मी त्याला विचारलं, मी तुम्हाला कधी शिव्या दिल्या? शिव्या दिल्या होत्या का? नव्हत्या दिल्या शिव्या, त्यांना शिव्या दिल्याच नव्हत्या, फक्त गाडी पुढे घ्या एवढंच बोलले होते. तर मग त्यांनी मला तिथं, मी म्हटलं शिवीगाळ नाही केली, गाडी पुढं घ्या सांगितलं. नाही नाही म्हणे, माझी तक्रार घ्या की यांनी मला शिवीगाळ केली. म्हटलं माझी पण तक्रार घ्या, यांनी मला आईमाईवरनं वाटेल तेवढ्या घाण शिव्या दिलेल्या आहेत म्हटलं. आणि त्यांच्याकडं मी असं तिरपं बघून बोलत असताना त्यांनी मला रपारप तोंडावर बुक्क्या मारल्या खूप. तिथं त्या ठिकाणी मी माझ्या डोक्यावर, म्हणजे असं डोकं धरून आई ग करून डोकं घेऊन खाली बसले. आणि नंतर मग ते बाहेर आले दुकानच्या तिथं, आणि दुकानच्या तिथं गाडी काढत असताना माझ्या मुलाकडं हात करून, म्हणजे दुसरा त्यांचा मित्र जो होता तर तो सांगत होता की अरे चल लवकर चल लवकर. तर तो त्या मित्राला थांब म्हणला, हे आई घाले काही करू शकत नाही म्हणला, असं म्हणून त्याने गाडी काढून या गेला. या चौकीमध्ये तुम्हाला मारहाण झाली तर त्यावेळी तुम्ही म्हणता आहात की तिथे या चौकीमधला एक पोलीस कॉन्स्टेबल होता जो जेवण करत होता, तर तो काही मध्ये पडला नाही? नाही, कोणीच नाही मध्ये पडलं. त्याचा मित्र पण मध्ये नाही पडला आणि तो जेवणारा कॉन्स्टेबल तो पण नाही मध्ये पडला, कोणीच नाही मध्ये पडलं. पोलीस चौकीमध्ये मारहाण होत असताना तुम्हाला कोणी त्या ठिकाणी मदतीला आलं नाही? नाही आलो, कोणीच नाही मदतीला आलो. मेडिकलच्या रिपोर्ट मध्ये काय आलंय तुमच्या? त्याच्यामध्ये आलेलं आहे की मेडिकलचा रिपोर्ट, तुमचा रिपोर्ट आहे इथं की त्यांनी खूप जबरदस्त मारहाण केल्यामुळं माझ्या डोळ्याची नस दबली गेलेली आहे. आणि आजही मला डोळ्याला प्रचंड खूप त्रास होता, आतमध्ये असं खूप दुखतं आणि उजेडाला, म्हणजे असा त्रास होतो मला डोळ्यांना माझ्या. हा तो मेडिकल, हा मेडिकलचा रिपोर्ट, हा मेडिकलचा रिपोर्ट घेऊन तुम्ही पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेलात. तक्रार घेतली का? नाही घेतली तक्रार. काय म्हटले? सकाळी या म्हटले आणि त्यांचं एकच उत्तर आहे, आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय, आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय, असंच ते फक्त उत्तर देत आहेत. पुणे पोलिसांचं नक्की चाललंय काय? पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नियंत्रण पोलीस दलावरती उरलंय का? कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.